रायन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शैक्षणिक शुल्काचा तगादा सुरू असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवल्याची तक्रार पालकांनी केली आहे. तर मनसेच्या वतीने रायन इंटरनॅशनल स्कूलवर हल्ला बोल करण्याचा इशारा देण्यात आलाय. बघूया सविस्तर बातमी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक प्रक्रिया जरी सुरू असली तरी अजूनही शाळा कॉलेजेस बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. परंतु प्रशासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून रायन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने शैक्षणिक शुल्काचा तगादा लावून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. तर याबाबत शिक्षण उपसंचालक यांना मनसेच्या वतीने निवेदन देखील देण्यात आले आहे. आणि जर लवकरात लवकर या बाबतीत योग्य ती कारवाई केली नाही तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच रायन इंटरनॅशनलवर हल्ला बोल करण्यात येईल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. शनिवारी रायन इंटरनॅशनलच्या काही पालकांनी आमच्याकडे तक्रार केली होती की शाळेने फी न भरलेल्या मुलांचे ऑनलाईन क्लासेस बंद करून टाकलेले. त्या संदर्भात ज्यावेळेस आम्ही तिथल्या प्रिन्सिपल आहेत त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी अक्षरशः आम्हाला तिथे उडवाउडीची उत्तरं दिली. त्यानंतरून आम्ही उपसंचालकांशी बोललो. उपसंचालकांनी आम्हाला अधिक सांगित त्यांचे काही एक झनकर म्हणून एक अधिकारी आहे ते आत्ता शाळेत पाठवून त्यांनी आम्हाला आत्ता आश्वासन असं दिलेलं आहे की आम्ही जे मुलं शिक्षणापासून ऑनलाईन शिक्षण आता जे वंचित राहत आहे त्यांचं आज किंवा उद्यामध्ये त्यांचं ते ऑनलाईन शिक्षण चालू करणार आहे. याच्या उपर जो फीचा विषय किंवा जी शासनाची गाईडलाईन आलेली आणि ती कधी रायन इंटरनॅशनल त्यांचं मोजोर प्रशासन कधी समजूनच घेणार नसेल तर त्यांना समजवण्याची भाषा आम्हाला येते. त्याच्या आधी आम्ही संचालकांना सांगितलेले आज उद्यामध्येच तो निर्णय होईल. जो निर्णय योग्य झाला नाही तर मग त्यांना आम्ही काय करतो ते दिसून द्या. रायन इंटरनॅशनलच्या सर्व पालकांच्या वतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे जेव्हा तक्रार अर्ज आला की अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा फीचा तगादा लावला जातोय, लोकांचं मुलांचं शिक्षण बंद करण्यात येत आहे, ऑनलाईन शिक्षण पद्धती जी काही सुरू केलेली आहे त्या ऑनलाईन शिक्षणामध्ये त्यांना बाधा येते, फीचा तगादा लावण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना आणि पालकांना हॅरॅसमेंट होते आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं म्हणून आम्ही ज्या वेळेला परवाच्या दिवशी त्या शिक्षक म्हणजे रायन इंटरनॅशनल गेलो त्यावेळी त्यांनी पण उडवाउडीची उत्तरं दिली. म्हणून आज आम्ही सगळे पालक आणि आम्ही स्वतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे शहराध्यक्ष अंकुश भाऊ पवार, संतोष भाऊ पिल्ले, किशोरांना जाचक आणि सर्व पदाधिकारी मंडळीचे कोरडे वगैरे सगळेच लोक या ठिकाणी आलेलो आहोत. आज शिक्षण उपसंचालकांशी आमचं बोलणं झालं, रितसर आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना याची सगळी कल्पना दिली की उद्या जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने किंवा पालकांनी नैराश्यपोटी जर जीव दिला तर याची जबाबदारी सरकार उचलणार आहे का. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी लवकरच याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तक्रारीच्या संदर्भात शिक्षणाधिकारी जनकर यांना आम्ही पाठवत आहोत. विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन शिक्षणापासून जे वंचित ठेवलं जात आहे त्या बाबतीत त्यांना आम्ही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण मिळेल या बाबतीत त्यांना कारवाई करण्यासाठी आम्ही सूचना देऊ. तसेच फीच्या बाबतीत पालकांचं जे म्हणणं आहे की जे ॲक्टिव्हिटीज किंवा जे उपक्रम होते त्याची फीस शाळेने घेऊ नये त्या संदर्भातही आम्ही त्यांना त्याबाबत नियमान्वये कारवाईच्या सूचना देऊ. त्यामुळे रायन इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने पालकांना सहन करावा लागणारा मनस्ताप थांबणार का आणि शिक्षण उपसंचालक या बाबतीत काय निर्णय घेणार याकडे सर्व पालकांचे लक्ष लागून आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड.